सागराचा जे काही भाग आहेत, सागराचे वेगवेगळे तळरचनेचे जे भाग आहेत, त्यापैकी मानवाला म्हणजे तुम्हाला मला या पृथ्वीवरच्या सर्व मानवाला सर्वात जास्त उपयोगी पडणारा सागराचा जो भाग असतो तो म्हणजेच भूखंड मंच। हा भाग मानवाला सर्वात उपयोगी आहे। कसा? तर बालमित्रांनो, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी खोली साधारण 200 मीटरपर्यंत असते, उतार मंद स्वरूपाचा असतो आणि म्हणून या ठिकाणी मासेमारी करणं सोपं जातं। मग समुद्र किनारी जेवढे काही शहर आहेत, गाव आहेत, या सर्व ठिकाणी जिथं असा मंद उताराचा भूखंड मंच असेल त्या ठिकाणी मासेमारीचा व्यवसाय चालतो, मासेमारीचे विस्तृत क्षेत्र त्या ठिकाणी असतात। मग तुमच्या लक्षात आलं की मानवाच्या दृष्टीने महत्त्व कोणाला आहे, तर भूखंड मंचाला आहे, कारण त्या ठिकाणी मासेमारीचे विस्तृत क्षेत्र असतात, म्हणजे मोठ्या प्रमाणात क्षेत्र असतात। नंतर हा भाग उथळ असतो हे आपण पाहिलं। मग उथळ असल्यामुळं काय घडत असेल बरं? मग आता पहा, आपण कमी पाण्यातून जेव्हा चालतो, नदी ओलांडतो, तेव्हा आपल्याला त्या तळाचं काय होतं दिसतं, तळाचे दगड दिसतात, तळाचं मासे दिसतात, वेगवेगळ्या गोष्टी दिसतात, गारगोटी दिसतात, जे काय असेल ते दिसतं। म्हणजेच का दिसतं? तर बालमित्रांनो, त्या तळापर्यंत सूर्याची किरणे पोहोचलेली असतात। मग या ठिकाणी सुद्धा तीच क्रिया घडते। कशी? की याचा खोली कमी असते, त्यामुळे सूर्याचे किरण या पाण्यातून या भूखंड मंचाच्या तळापर्यंत पोहोचतात आणि मग काय होत असेल त्या ठिकाणी? या सूर्यकिरणांमुळे त्या ठिकाणी शेवाळ आणि प्लवंक तयार होतं। मग हे शेवाळ आणि प्लवंक तयार झाल्यामुळे हे शेवाळ आणि प्लवंक खाण्यासाठी मासे त्या ठिकाणी आकर्षित होतात। म्हणजे बालमित्रांनो, शेवाळ आणि प्लवंक हे माशाचं खाद्य आहे। कोणाचं खाद्य आहे? माशांचं खाद्य आहे। मग हे शेवाळ आणि प्लवंक खाण्यासाठी त्या ठिकाणी भूखंड मंचावर मासे येतात, म्हणून त्या ठिकाणी मासेमारीचे विस्तृत क्षेत्र तयार होतं। हा भाग त्या ठिकाणी आपल्या मानवाच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहे, भूखंड मंच। मग या ठिकाणी आणखी काय काय आपल्याला उपयोगी पडतो? तर या भूखंड मंचावर आपल्याला त्या ठिकाणी खनिज तेल, नैसर्गिक वायू, विविध खनिजे या भूखंड मंचाच्या प्रदेशामध्ये आपल्याला सापडतात। मग असं नैसर्गिक वायू, खनिज तेल शोधण्याचं म्हणजेच काढण्याचं ठिकाण, त्या ठिकाणी आपली जी मुंबई आहे ना, महाराष्ट्र राज्याची राजधानी, त्या ठिकाणी अरबी समुद्रात मुंबई शहराच्या लगत त्या ठिकाणी असं खनिज तेल, नैसर्गिक वायू काढण्याचं एक केंद्र आहे। म्हणजे या भूखंड मंचाचा आपल्याला अशा प्रकारे मासेमारीसाठी खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि विविध खनिजे मिळवण्यासाठी उपयोग होतो। तर बालमित्रांनो, महासागर तळरचना अभ्यासताना तुमच्या लक्षात आलं असेल की मानवाच्या दृष्टीने सर्वात उपयोगी असलेला तळरचनेचा भाग म्हणजेच भूखंड मंच होय। धन्यवाद।